आता आपण जिल्ह्यामध्ये हिंद मराठा महासंघाची स्थापना करतोय, त्यामध्ये मला प्रथम संधी दिल्याबद्दल परब साहेबांची माहिती आणि माहिती मान्यवरांचे मी आभार मानत आहे. आणि मला दोन शब्द बोलायला दिले ती पहिले मी सगळ्यांना आभार मानतो. जेणेकरून मी परवाची मराठी महासंघाचा एक राजकीय विषय म्हणून आहे पण एक विषय मांडला की आमच्या वार्डामध्ये आरक्षण पडलं. वार्डामध्ये ओबीसीला कुणबी मानी समाजाला भाजपने तिकीट दिलं आणि मी शिवसेना शहर प्रमुख असताना कुणबी समाजाला सेने तिकीट दिलं आणि 50% आमच्या वार्डामध्ये 50% मराठा समाजाला मतदान असताना 25% वाला दोन्हा तिकीट देऊन मराठा दाबवतो. दहा परिस्थिती आली तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपली एकी नसल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या काकांना मी उभं करून निवडून आणला हा माझा पार्ट दुसरा आहे. पण त्यात आजची परिस्थिती अशी आहे की जे साहेब सांगून सांगताय ते आपल्याला एकी हा महत्वाचा गोष्ट आहे. आता आरक्षण मिळेल जो मिळेल तो विषय वेगळा आहे. पण मी कुटुंब समाजाला वाहन समाजाचा जो पहिला पत्रसंस्था जिल्ह्यात फॉर्मला आहे, जो वृत्तसंस्था आहे त्याचे लग्न मंडळ वधूवर सभा याच्या फॉर्मला आहे. दुसरा विषय असतो की आजच्या परिस्थितीत आपले तरुण मुलगी म्हणजे उपक्रम मराठामध्ये नोकऱ्या नसल्यामुळे त्यांना मुली मिळत नाही आणि आपल्या ओपन मध्ये का म्हणे म्हणजे आपल्या ओपन मध्ये मुली अदर कास्टमरला जातात लग्नातून. हे कारण असं आहे की ते अदर कास्टमध्ये नोकऱ्या धंदे आहेत आणि आपलं ओपन असल्यामुळे शिक्षण असल्यामुळे असून सुद्धा नोकऱ्या नसल्यामुळे हा कुठेतरी हा प्रॉब्लेम थांबला पाहिजे. तर आपल्या तरुण व्यवसायामध्ये नोकरी धंद्यामध्ये कसा वरती मराठा यासाठी तुम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन करून हा पहिला पाया घोषवला पाहिजे की आपल्याला काय करता येईल त्यांना आणि कसं मार्गदर्शन करताय आणि ते त्यांना आपल्या आपली किंमत कशी वाढवता येईल ते आपण प्रयत्न करायला पाहिजे. हे आपण थांबू शकतो हे सगळ्यांनी एकत्र करावं अशी माझी इच्छा आहे.